ली पटापट काय क्वेश्चन आहे? व्हॉट इज मॅटर? मग त्याचा आन्सर आहे बघ, काल मी मार्क केला होता ना, बघू अबुली काल इतिहास. व्याकरण. हां हे सेकंड आणि थर्ड सॉल्व कर. अंबू झालं विचारू? अच्छा, अर्थ हॅज टू मोशन्स. रिव्होल्यूशन, रोटेशन. गुड. अर्थ मोशन अराउंड इट्स ऍक्सिस. रोटेशन. गुड. अँड अराउंड द सन. रिव्होल्यूशन. अच्छा, पुढचं केलंयस? पुढचं नाही माहिती. मग चल पटापट आलेच. अरे मॅडम या ना. काय चाललंय? काय नाही, क्लास आता संपायला झालाय. बसा ना तुम्ही. बसते. बरं मुलांनो, आजचा अभ्यास झाला हा. उद्या मी छोटीशी टेस्ट घेणार आहे आणि टेस्टमध्ये खूप छान अक्षर काढायचं आहे. आणि जो छान अक्षर काढेल त्याला मी पेन बक्षीस देणार. हा मला पण. हो, सगळ्यांनी छान अक्षर काढायचं. चला चला आवरा. आणि उद्या याच वेळेला या हा. चल बोली, बंद करते पुस्तक. ओ बाय. कशा आहात मॅडम तुम्ही? ठीक आहे. हे द ही फाईल कसली? परवा माझा भाऊ आला होता ना प्रोग्रामला, मिलिंद, त्यांनी खास तुझ्यासाठी तयार करून दिले. काय ह्याच्यात? बघ तरी. इतके रिपोर्ट्स? मग मिलिंदचे किती कॉन्टॅक्ट्स आहेत? अगं त्यांनी सगळ्या पेपर्सना फोन करून इन्व्हिटेशन दिली होती. खूप तारीफ केली आहे सगळ्यांनी. तुझे फोटो तर प्रत्येक रिपोर्ट मध्ये आहेत. हे फारच झालं मिलिंदमुळेच. तो वेडा झालाय प्रोग्रामवर. काय म्हणता काय? आणि किती वेडा बाबा. अगं त्यांनी ह्या शुक्रवार शनिवार रविवार आपले प्रोग्राम बुक सुद्धा केले. सातारा कोल्हापूर आणि बेळगाव दोन दिवसांनी निघायचंय आपल्याला. अहो मॅडम पण. छे छे, ते काही चालायचं नाही. मिलिंद देखील येणार आहे बरोबर आणि त्याची अट आहे की नुपूर हवीच प्रोग्राम मध्ये. हे तिन्ही प्रोग्राम त्यांनी स्पॉन्सर केले. हा मिलिंद करतो काय? जर्मनी मध्ये केमिकल ऍडवायझर आहे. तिथल्या ठिकठिकाणच्या कंपन्यांमध्ये त्याला कन्सल्टेशन साठी जावं लागतं. सारखा फिरत असतो. आणि इतर आर्ट्स मध्ये सुद्धा त्याला इंटरेस्ट आहे. अच्छा, पण अनलकी आहे विचार. म्हणजे तिथल्याच एका जर्मन मुलीशी त्यांनी लग्न केलं होतं. पेंटिंग करायची ती, खूप देखणी होती पण नाही पटलं दोघांच. 2 वर्षातच घटस्फोट घेतला तिने. सो सॉरी. मूलबाळ नाही आणि एका अर्थी बरंच झालं. मग मिलिंद एकटाच असतो? एकटाच. आईच्या मनात आहे त्याने दुसरं लग्न करावं म्हणून. आईला असं वाटणं साहजिकच आहे. तू येशील एकदा आमच्या घरी त्याला भेटायला? त्याला खूप बरं वाटेल. येईन ना. ऍक्च्युली मॅडम दौऱ्याला जाताना कराड मध्ये लागेलच. मी माझ्या आई वडिलांना भेटले तर. हा तरी जाऊ की. बरं निघू मी आता, दौऱ्याच्या तयारीला लागलं पाहिजे. आणि हे रिपोर्ट्स तुझ्याकडेच ठेव, फाईल तुझीच आहे, सावकाश वाच. येऊ बी. या. थँक्यू मॅडम. अच्छा.